बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाइन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स, इयत्ता तिसरी, याचा आपला विषय आहे गणित। आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि आजचा आपला टॉपिक कोणता आहे बरं? आपली डॉल आपला टॉपिक घेऊन आली आहे। आपला टॉपिक आहे 11वा टॉपिक, 11वा घटक गुणाकार, 11वा घटक गुणाकार मल्टिप्लिकेशन, घटक 11वा गुणाकार, टॉपिक 11 मल्टिप्लिकेशन। आपण मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियम साठी, दोन्ही माध्यमांसाठी हा व्हिडिओ तयार करत आहोत। हा व्हिडिओ दोन्ही माध्यमाची मुलं पाहणार आहेत, त्यामुळे आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर करायचा आहे। ओके, चला तर पाहूया टॉपिक 11 मल्टिप्लिकेशन, घटक 11वा गुणाकार। बघा, ही मुलगी तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह दाखवत आहे। तिच्याजवळ सर्व चिन्ह आहेत, बेरजेचं आहे, वजाबाकीचं आहे, आणि तिच्या हातात जे चिन्ह आहे ते गुणाकाराचं चिन्ह आहे। गुणाकार करण्यासाठी आपण एक्स किंवा फुल्ली हे चिन्ह वापरतो। पहा बरं, मुलीच्या हातातलं जे चिन्ह आहे ते गुणाकाराचं चिन्ह आहे। ही मुलगी तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह दाखवत आहे। ती तुम्हाला सांगतेय आता आपल्याला गुणाकार करायचा आहे। कॅट तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवते, मल्टिप्लाय। कॅट काय सांगते? 2 × 9 = 18, 2 × 9 = 18। ती तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवतीय। 2 × 9 = 18। ओके, ही पहा, ही आहे दशकाची पट्टी, टेन्स। किती त्याच्यामध्ये ब्लॉक्स आहेत बघा, ठोकळे किती आहेत? 10 आहे, 10 ठोकळ्यांची एक पट्टी, म्हणजे ही दशकाची पट्टी आहे। ओके, आता अशा किती पट्ट्या घेतल्या बघा, दशकाच्या किती पट्ट्या आपण घेतल्या? ही 1, 2, 3 आणि 4, 4 पट्ट्या आपण घेतल्या। 10 × 4, 10 च्या 4 पट्ट्या घेतल्या म्हणून आपण काय केलं, 10 ला 4 ने गुणलं। किती आला गुणाकार? 40, म्हणजे या 4 दशकांच्या पट्ट्यांमध्ये 40 एकक आहे। 10 ला आपण 4 ने गुणलं, आपलं उत्तर आलं 40। पहा, अजून काही 10च्या पट्ट्या आपण घेतल्या आहेत। किती पट्ट्या आहेत बघा, 2, 3, 4, 5, 6, 7, 10 × 7 = 70। आता हे जे 2 गुणाकार आपण केले त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं? तर कोणत्याही संख्येला 10 ने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे 1 0 लिहिणे। बघा, 10 ने आपण 4 ला गुणलं, आपण काय केलं, 4च्या पुढे 1 0 लिहिलं। दुसऱ्या उदाहरणामध्ये 10 ने आपण 7 ला गुणलं, तेव्हा आपण काय केलं, 7च्या पुढे 1 0 लिहिलं। हो की नाही? म्हणजेच टू मल्टिप्लाय अ नंबर बाय 10 वी जस्ट नीड टू पुट अ 0 आफ्टर इट। एखाद्या संख्येला 10 ने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे 1 0 लिहिणे। टू मल्टिप्लाय अ नंबर बाय 10 वी जस्ट नीड टू पुट अ 0 आफ्टर इट।
फॉर एक्झाम्पल 4 मल्टीप्लाय बाय 10, व्हॉट इज द आन्सर? 40, म्हणजे 4 च्या पुढे एक वरचा शून्य आपण ठेवला, दशकाचा जो शून्य आहे तो आपण 4 वर ठेवला, त्यामुळे आपल्याला उत्तर काय मिळालं? 40, 40. 10 मल्टीप्लाय बाय 10, 10 ला 10 ने गुणलं, 10 वर आपण पुढच्या 10 चे एक शून्य ठेवलं, काय उत्तर आलं आपलं? 100. 100, 10 मल्टीप्लाय बाय 10 इज इक्वल टू 100. पुढचं उदाहरण बघा, 24 मल्टीप्लाय बाय 10, 24 ला 10 ने गुणलं, उत्तर काय आलं? 24 वर 10 ला जो शून्य आहे तो आपण ठेवला, म्हणजे उत्तर आलं 240. 240. 24 मल्टीप्लाय बाय 10, आन्सर इज 240. 40 मल्टीप्लाय बाय 10, 40 वर आपण 10 चा एक शून्य ठेवला, सो अवर आन्सर इज 400. 40 वर 10 चा एक शून्य ठेवला, 40 × 10 = 400. म्हणजेच एखाद्या संख्येला आपण जेव्हा 10 ने गुणतो किंवा त्या संख्येच्या पुढे 10 तलं जे शून्य असतं ते आपण लिहितो. टू मल्टीप्लाय अ नंबर बाय 10, वी जस्ट नीड टू पुट अ 0 आफ्टर इट. Now look at this. 40 multiply by 20. 40 मध्ये पण 0 आहे, 20 मध्ये पण 0 आहे. मग बघा काय आपण केलंय, दोन्ही 0 घेतल्यात आन्सर मध्ये, अँड 4 multiply by 2 आन्सर इज 8. सो 40 multiply by 20 अवर आन्सर इज 800. नेक्स्ट 30 मल्टीप्लाय बाय 30. पहिल्या 30 वरचं शून्य लिहिलं, दुसऱ्या 30 वरचं पण शून्य लिहिलं, 3 × 3 = 3×9, म्हणजे 30 × 30 आपलं गुणाकार किती आला? आपला 900, 900 गुणाकार आला 900. पहा, जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्या पुढे 2 शून्य लिहावी. ओके, जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्या पुढे 2 शून्य लिहावी. पहा, तुम्हाला एक गुणाकार करून दाखवलाय, 10 × 50. बघा कसं उत्तर काढलंय. हा पहिला 10 चा 0 लिहिला एकक स्थानी, मग 50 वरचा 0 लिहिला, आता 1 आणि 5 या दोघांचा गुणाकार केला, 1 × 5 = 5. मग 10 × 50 = उत्तर किती आलं? 500. म्हणजेच आपण काय केलं, दोन्ही शून्य लिहिले, दोन्ही संख्यांमधले शून्य लिहिले आणि दशक स्थानी असलेल्या 1 आणि 5 चा गुणाकार करून 5 लिहिले. याप्रमाणे आपण 500 हे उत्तर मिळवलेलं आहे. पुन्हा पाहूया, बघा 20 × 30 = 20 × 30 = 20 मधला 0 लिहा, 30 मधला 0 लिहा. ओके, आता राहिले किती? 2 आणि 3, दशक स्थानचा 2 आणि 3, 2 इंटेन्स प्लेस अँड 3 इंटेन्स प्लेस, त्या दोघांचा गुणाकार करा, 2 3 6. किती उत्तर आलं आपलं? 20 × 30 = 600. 20 × 30 अवर आन्सर इज 600. ओके, इफ देअर इज अ 0 इन द युनिट्स प्लेस ऑफ बोथ नंबर्स, देन मल्टीप्लाइंग द डिजिट्स इन देअर टेन्स प्लेसेस अँड राईट 2 झिरोज
आफ्टर द प्रॉडक्ट. जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्या पुढे दोन शून्य लिहावी. इफ देर इज अ झिरो इन द युनिट्स प्लेस ऑफ बोथ नंबर्स देन मल्टीप्लाय द डिजिट्स इन देअर टेन्स प्लेसेस अँड राईट टू झिरोज आफ्टर द प्रॉडक्ट आता यापुढे आपण जेवढे गुणाकार करणार आहोत त्यामध्ये हे दोन्ही गुणधर्म लक्षात ठेवायचे आहेत. दोन गुणधर्म बघितले आपण, टू प्रॉपर्टीज, वी हॅव सीन टू प्रॉपर्टीज. कोणते दोन गुणधर्म पाहिले? पहिला आपण काय पाहिला की कोणत्याही संख्येला 10 गुणलं तर उत्तर लिहिताना त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहायचं. ओके, आपण पाहिलं 4 × 10 आपण केलं, 4 लिहिले आणि त्याच्या पुढे 10 शून्य लिहिला. या प्रकारे आपण 40 हे उत्तर मिळवलं. ओके, आता आपण काय पाहिलं, 40 × 20 करताना दोन्ही शून्य आपण लिहिले आणि दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार केला. याप्रमाणे आपण 800 हे उत्तर मिळवलेलं आहे. हे दोन्ही गुणधर्म या पुढची उदाहरणं करताना आपण लक्षात ठेवायचे आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ अ टू डिजिट नंबर बाय अ वन डिजिट नंबर बाय द लॅटिस मेथड. दोन अंकी संख्या व एक अंकी संख्या यांचा गुणाकार चौकट पद्धतीने म्हणजे लॅटिस पद्धतीने आपण करायचा आहे. तो कसा काय करायचा, चला तर पाहूया. अगदी सोप्पा आहे, बघा. 37 × 4 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 37 × 4 दोन संख्या आहेत. पहिली संख्या आहे 37, दुसरी संख्या आहे 4, 37 × 4. ओके, पहिला आपण काय करायचं, 37 या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं. ओके, 37 विस्तारित रूप काय आहे, 30 + 7. राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 37. काय आहे 37 चा एक्सपांडेड फॉर्म, 30 + 7. ओके, दॅट वी विल टेक इन अ ब्रॅकेट. 30 + 7, 30 + 7 हे कंसात घेऊया आणि त्याला कशाने गुणायचे आपल्याला, 4. ओके, आता पहा, असं एक टेबल घ्यायचं, 6 बॉक्स एक टेबल घ्यायचं. ओके, 3 वर 3 खाली. आता बघा, इथे मी लिहिणार 30, मधल्या बॉक्स मध्ये मी लिहिणार 30, 37 मधले 30, 30 + 7, 30 + 7 आहेत ना, 30 + 7 मधले 30 लिहिले, त्याच्या बाजूला 7 लिहिले, 30 + 7 37 झाले. ओके, आता डाव्या बाजूच्या कोपऱ्यात गुणाकाराचं चिन्ह आणि गुणाकाराच्या चिन्हाखाली 4, ज्या 4 ने आपल्याला 37 किंवा 30 + 7 ला गुणायचंय ते 4 खाली कोपऱ्यात येणार. ओके, आता 4 ने आपल्याला गुणायचंय 30 आणि 7 ला. 4 ने पहिला आपण गुणूया 30 ला. पहिला गुणधर्म, पहिला आपण शून्य लिहिणार. ओके, आणि आता 4 आणि 3 चा गुणाकार लिहिणार, 4 × 3 = 12. ओके, 120 उत्तर आलं. आता 4 ने आपण गुणणार 7 ला. दोन्ही संख्यांना गुणायला पाहिजे आपल्याला. हा 4 × 7 = 28, 4 × 7 = 28. आता पुन्हा एक चौकट घ्यायची. ओके, आता हे 4 × 30 ला गुणल्यावर येणारे 120 या चौकटीत लिहा. 120 अधिक करायचं, बेरीज करायची, आणि 4 × 7 ला गुणल्यावर आलेले 28 120 च्या खाली लिहायचे. असे लिहायचे, युनिट्स च्या खाली युनिट्स आले पाहिजे आणि टेन्स च्या खाली टेन्स आले पाहिजे. वाकडे तिकडे कसेही लिहायचे नाही, बरोबर युनिट्सच्या खाली युनिट्स, एककाच्या खाली एकक आणि टेन्सच्या खाली टेन्स म्हणजे दशकाच्या खाली दशक, याप्रमाणे लिहायचे आहे. ओके, बेरीज करूया. 0 + 8 = 8, 2 + 2 = 4 आणि 1 = 1. ओके, 37 × 4 आपलं उत्तर काय आलं,
148 148 ओके दुसरे उदाहरण पाहूया 58 मल्टीप्लाय बाय 5 पहिलं काय करायचं 58 चा एक्सपांडेड फॉर्म 58 चा विस्तारित रूप काय आहे 58 चा विस्तारित रूप 50 अधिक 8 एका कंसात घ्यायचे आणि त्याला किती गुणायचं 5 ने वरती 5 ने गुणलंय ना तेच खाली घ्यायचे 5 पुन्हा आपला टेबल घ्या 6 बॉक्स टेबल मधल्या बॉक्स मध्ये 58 मधले 50 आणि 58 मधले 8 50 आणि 8 लिहिले ओके डाव्या बाजूच्या कोपऱ्यात गुणाकाराचं चिन्ह आणि गुणाकाराच्या चिन्हाखाली ज्यांनी गुणायचंय ती संख्या कितीने गुणायचं आहे 5 ने मग 5 लिहायचं हा आता 5 ने गुणायला सुरुवात करायची 5 ने आपण पहिले गुणणार आहोत 50 ला बघा शून्याचा शून्य 5 5 25 किती उत्तर आलं 250 आता 5 ने 8 5 ने 8 ला गुणा 5 8 40 ओके आता दुसरं एक टेबल घ्यायचं 5 ने 50 ला गुणल्यावर आलेले 250 लिहा टेबल मध्ये पहिले अधिक 5 ने 8 ला गुणल्यावर आलेले 40 लिहा 250 च्या खाली पुन्हा मी आठवण करते जेव्हा आपण अशा संख्या लिहिणार आहोत तेव्हा बरोबर एककाच्या खाली एकक आणि दशकाच्या खाली दशक लिहायचे ओके युनिट्स च्या खाली बरोबर युनिट्स आणि टेन्स च्या खाली बरोबर टेन्स आले पाहिजे हा 0 + 0 0 5 + 4 9 2 से 2 ओके 58 मल्टीप्लाय बाय 5 अवर आंसर इज 290 अवर आंसर इज 290 आणि पुन्हा मी तुम्हाला आठवण करते बाळांनो पाढेपाठ केले पाहिजे गुणाकार करताना गुणाकार आणि भागाकार या दोन्ही संख्या करताना पाढे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे आता तुम्हाला घरी आहात वेळ आहे ना मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं घरी आहात पाढे पाठ करा तिसरी पर्यंत आपण तिसरीत आहोत आता आपल्याला 20 पर्यंत पाढे आलेच पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त येत असतील तर फारच छान पण 20 पर्यंत पाढे तुम्हाला सगळ्यांना आलेच पाहिजे ओके मल्टिप्लिकेशन ऑफ अ टू डिजिट नंबर बाय अ वन डिजिट नंबर बाय लॅटिस मेथड ओके 44 मल्टीप्लाय बाय 7 44 म्हणजे 44 चं विस्तारित रूप एक्सपांडेड फॉर्म 40 अधिक 4 गुणिले 7 ओके पहा मधल्या चौकोनामध्ये लिहा 40 त्याच्या बाजूच्या चौकोनामध्ये लिहा 4 हा वरच्या रकान्यामध्ये मधल्या मध्ये आपण लिहिले 40 आणि 4 कुठले 40 आणि 4 कळले ना 44 मधले 40 अधिक 4 44 च विस्तारित रूप डाव्या बाजूच्या कोपऱ्यात गुणाकाराचं चिन्ह हा आणि गुणाकाराच्या चिन्हाखाली आपण किती लिहिणार सांगा पाहू ज्यांनी आपल्याला गुणायचंय ते 7 ओके गुणाकार करायला सुरुवात करूया 7 मल्टीप्लाय बाय 40 7 × 0 = 0 7 × 28 आता 7 ने 4 ला गुणा 7 × 28 छोटा टेबल घ्या बेरीज करण्यासाठी 7 ने 40 ला गुणल्यावर आलेले 280 त्या टेबल मध्ये लिहायचे अधिक बरोबर एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक किती लिहिणार 7 × 28 दोघांची काय करायची बेरीज 0 + 8 = 8 8 × 2 = 10 10 × 0 7 × 1 = 2 = 3 आपण हातच्याची बेरीज शिकलो आहोत ती लक्षात ठेवलीये ना तुम्ही हा त्याप्रमाणे हातच्याची बेरीज झाली आपली ओके पुढचं उदाहरण पाहूया 39 मल्टीप्लाय बाय 8 39 × 8 39 म्हणजे 30 अधिक 9 बरोबर
तीस अधिक नऊ कंसात घेतले गुणिले आठ, आपलं टेबल घेतलं सहा बॉक्स, वरच्या ओळीत मधल्या बॉक्स मध्ये आपण लिहिले तीस, त्याच्या बाजूच्या बॉक्स मध्ये लिहिले नऊ, डाव्या बाजूच्या कोपऱ्याच्या बॉक्स मध्ये लिहिलं गुणाकाराचं चिन्ह, गुणाकाराच्या चिन्हाखाली लिहिले आठ, ज्यांनी गुणायचं आहे संपूर्ण संख्येला ते आठ. ओके, पहिला गुणाकार करूया आठ गुणिले तीस. पहिला आपण लिहिणार झिरो, एट थ्री जा ट्वेंटी फोर. एट नाईन जा सेवन्टी टू. ओके, या बेरीज करूया. दोनशे चाळीस वर लिहा बेरीज अधिक सेवन्टी टू. झिरो प्लस टू टू, फोर अँड सेवन इलेवन, कॅरी वन, टू अँड वन थ्री. सो थर्टी नाईन मल्टीप्लाय बाय एट, अवर आन्सर इज थ्री हंड्रेड अँड ट्वेल्व. ओके, लॅटिस पद्धतीने गुणाकार करूया. दोन अंकी संख्या व एक अंकी संख्या यांचा लॅटिस पद्धतीने किंवा चौकट पद्धतीने गुणाकार करत आहोत. आपण आता जो गुणाकार करत आहोत त्याला म्हणतात लॅटिस मेथड, चौकट पद्धत किंवा लॅटिस पद्धत. सेवन्टी फाय मल्टीप्लाय बाय सिक्स, सेवन्टी फाय विस्तारित रूप सेवन्टी फायचं काय आहे, सत्तर अधिक पाच, सत्तर अधिक पाच गुणिले सहा. बघा सहा बॉक्स टेबल घेतलं, वरच्या ओळीत मधल्या टेबल मध्ये लिहिले सत्तर, बाजूच्या टेबल मध्ये लिहिले पाच, डाव्या बाजूच्या कोपऱ्यातल्या बॉक्स मध्ये लिहिलं गुणाकाराचं चिन्ह आणि त्या खाली लिहिले सहा. ओके, आता गुणाकाराला सुरुवात करूया. सहा शून्य शून्य, साई साठी बेचार, सहा पंचा तीस. छोट टेबल घ्या, चारशे वीस आपण लिहूया पहिले, चारशे वीस अधिक हे तीस. झिरो प्लस झिरो झिरो, टू अँड थ्री फाय, फोरचे फोर, सेवन्टी फाय मल्टीप्लाय बाय सिक्स, अवर आन्सर इज फोर हंड्रेड अँड फिफ्टी. एटी टू मल्टीप्लाय बाय नाईन, एटी टू चं विस्तारित रूप ऐंशी अधिक दोन, एक्सपांडेड फॉर्म ऑफ एटी टू इज एटी प्लस टू. टेक अ सिक्स बॉक्सेस टेबल, इन द मिडल बॉक्स राइट एटी, हियर टू. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात इन द लेफ्ट कॉर्नर वी विल राइट अ साइन ऑफ मल्टिप्लिकेशन, गुणाकाराचं चिन्ह, त्याच्या खाली आपण लिहिणार आहोत नऊ. नाईन झिरो चा झिरो, नाईन एट चा सेवन्टी टू. ओके, ऐंशी गुणिले नव्वद किती आले, सातशे वीस. आता नऊने दोनला गुणा, नऊ दुणे अठरा. गुणाकार करणं म्हणजे पाडा म्हणणं, आपण गुणाकार करतो म्हणजे तो पाडा त्या अंकापर्यंत म्हणतो. नऊचा पाडा आपण दोन पर्यंत म्हटला, नऊ दुणे अठरा, नाईन टू चा एटीन. ओके, आता ऐंशीनी नऊला गुणल्यावर आलेले सातशे वीस आपण पहिले लिहूया, सातशे वीस अधिक नऊने दोनला गुणल्यावर आलेले अठरा. ओके, बेरीज करा, झिरो प्लस एट एट, टू अँड वन थ्री, सेवन से सेवन, एटी टू मल्टीप्लाय बाय नाईन, युअर आन्सर इज सेवन हंड्रेड अँड थर्टी एट. सिक्स्टी टू मल्टीप्लाय बाय थर्टीन, सिक्स्टी प्लस टू मल्टीप्लाय बाय टेन प्लस थ्री. ओके, सिक्स्टी टू मल्टीप्लाय बाय टेन प्लस थ्री. ओके, टेन मल्टीप्लाय बाय सिक्स्टी, टू झिरो सिक्स वन झा सिक्स, टेन टू झा ट्वेंटी, थ्री सिक्स झा एटीन, थ्री टू झा सिक्स. ओके, सिक्स हंड्रेड प्लस ट्वेंटी प्लस वन हंड्रेड अँड एटी प्लस सिक्स,
बेरीज करूया सगळ्याची. 6, 8 and 2, 10. कॅरी 1, 6 and 1, 7 and 1, 8. सो 62 मल्टीप्लाय बाय 13, अवर आन्सर इज 806. ओके. Fifty-six multiply by sixteen. Okay. 10 multiply by 50, 20, 15 is 5. 10 multiply by 6, 60. Thirty-six. 512 घेऊ नका, 60 घ्या तिथे. 300 + 36. 36. बाय बाय चिल्ड्रन, टेक केअर, बी सेफ. Have a nice day.